आणि आलेत आणि बोलतात तुम्ही आजच शिवले का साडे. ना आठ साड्या तर मी आरामात शिवते. करणं जमत म्हणजे हे दोन्ही बॅलन्स करणं जमत हे विषय तुम्हाला कायम राहू देत. ती साडी झाली. ह्या दोन्ही साडी मी डम्मीला घालणार नाही. मी एकाच काटामध्ये दोन डिझाईन म्हणजे हा जो आहे व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. नऊवाऱ्या साड्या आहेत आणि ह्या कृष्ण जन्माष्टमीच्या आहेत असं ऑर्डरमध्ये सांगितलेलं आहे मला. आणि ह्या साड्यांचं जे बल्कमध्ये आले होते ते शिवून झालेत. परत रिपीट ह्या साड्या आल्यात. बऱ्याच साड्या फक्त शिवून पार्सल पाठवण्यात जातोय. आमच्या उभे आलेत आणि बोलतात तुम्ही आजच शिवले का साडी. त्यांना विश्वास बसत नाही काय रिझन मला पण माहिती नाही. ह्या एका वेळेस मी सकाळी 7 बसले ना मी तुम्ही दिसत नाहीत कॅमेऱ्यात. मी त्यांच्याकडे कॅमेरा फिरवलेलाच नाही आहे. म्हणजे सकाळी अगर मी बसले शिवायला तुमचा आवाज तरी येऊ द्या म्हणजे बारीक कौतुक करतात. 9 किंवा 10 साड्या असतील ना सकाळी जरा 7:30 बसले एक 1.25 तासाचं पकडायचं स्वयंपाक करून. तर कधी कधी इमर्जन्सी आहे ना 8 साड्या तर मी आरामात शिवते. 8 साड्या टचूड करतात आवाज तरी येऊ द्या तुमचा. तुम्ही कॅमेरा दिसत नाही. त्यांना वाटतं की कसं काय हे एकदा सवय झाली ना होऊन जात आहे काय माहिती. बऱ्याच जणांना वाटतं की कसं जमतं म्हणजे येतो टाइम नाही. नाही आता ऑफिसला गेल्यानंतर पण सगळे कसे काम करतात तर त्याप्रमाणे आम्ही जेव्हा क्लास केलाच नाहीये मी तसं. पण आजी कसं करायची ते टायमिंग ठरवायचे म्हणजे हॉटेल चालवायचे ना ह्या टायमात हे व्हायला पाहिजे ह्या टायमात हे व्हायला पाहिजे आणि हा प्लॅनिंग नाही हा त्याच्यामुळे. आणि मला ना मी खरंच सांगते हे नाही केलं ना काम ते दिवस माझा असा रिकामा कसा गेला हा विचार. म्हणजे एवढी ऍडिट झाली होती मी मध्ये तर म्हणजे नसेल शिलाई ना तर ते मनच हे व्हायचं नाही. हे मला बोलतात ना तुला का जमत नाही. आधी रविवारची नाही शिवायची मी. आता पण असं हे करते एक एक दिवशी नाही शिवत. पण सीझन मध्ये कसं ह्यांचं कसं हे साड्याचं दादा पण विचारत होता मला की आता तू शिवलीस. मी म्हणले हा म्हणजे मी पिक्चर बघताय मी शिवते. ह्या लोकांचं ज्यांच्या साड्या घेते ना अगर आठवड्यातून 5-6 आल्या तरी मला शिवून द्यावं लागते. 25 आल्या तरी मला शिवून द्यावं लागते. तो तसा असा लेखी करार आहे माझा त्यांच्यासोबत. म्हणून तरी 10 वर्ष झालं त्यांच्यापासून काम मिळतं. नाही तर नाही ना. मी त्यानुसार मलाही माहिती आहे की श्रावण महिना अंदाज त्यांचे कसे येतात. आता मी त्यांना आजच कॉल केला की मला 4 दिवस 5-6 ग्रुपचे घेते मी. की म्हणजे दुसऱ्या ग्रुपचे आहेत तर तुमचे किती तारखेपर्यंत म्हणजे 8 दिवस आम्ही एकमेकांना कन्फर्म करतो. पण एखाद्या वेळेस इमर्जन्सी आता सकाळी फोन आला की मला 28 साडी हवीच आहे तर तिथं तुम्ही काहीच करू शकत नाही. त्यामुळे ते करते. तरी बोलतात किती फिरतेस. काल दादा बोलतो तू नुसती फिरते. नाही करणं जमत म्हणजे हे दोन्ही बॅलन्स करणं जमत हे विषय. करणं ते म्हणजे कसं सकाळी टिफिन दुपारचं स्वयंपाक. आणि आमचे कार्यक्रम जे असतात ना सखी ग्रुपचे किंवा महिला मंडळाचे ते शक्यतो संध्याकाळी असतात. ते कधी 5 ते 7 मध्ये. त्यामुळे त्यावेळेस तुम्ही बघा सकाळी ज्या ओघात तुम्ही काम करता ना संध्याकाळी 4-5 नंतर माणूस असाही काम करत नाही. मग ते असते तिकडं. पण होतंय का तो एका कार्यक्रमामध्ये चांगले आमचे 2-3 तास व्हिडिओ शूट केले तरी 2-3 होतात. फोटो 5-6 दिवस चालतात. त्यामुळे ते तसं वाट नाही. ग्रुप आहे चांगला त्यामुळे प्रश्नच नाही. तुम्ही पण काल पाहिला ना ते हवं त्याच्यामुळे होत. आपल्यापेक्षा तुम्हाला कायम राहू देत. लग्नात विज्ञान पण एवढं करून लग्नाच्या वेळेस पण तुला कसं जमते हे असतं सगळ्यांचं काय माहिती. कुठून तरी देवाचा आशीर्वाद असेल कदाचित ते असू शकतं. असंच राहू दे. नाही मला असंच राहायचंय. हे मला बोलतात तुला काम केल्याशिवाय करमत नाही. म्हणजे नाही करमत माहित नाही काय ते अशी म्हणजे सवय झाले का काय झालंय माहित नाही. एवढं अडिट पण असणं चुकीचं वाटत कधी कधी. हा गडबड झाली माझ्याकडून. हिरवं ब्लाऊज हे केलं मी मैत्रिणीचं काढून कारण ह्या दुसऱ्या साडीला हे हित आहे. आता मला वेळ नाहीये त्यामुळे मी तुम्हाला अशीच ही साडी दाखवते. हे एका साईडला बॉर्डर छोटी आहे दुसऱ्या साईडला ह्याची बॉर्डर मोठी आहे. तर ह्याचा काठा छोटे मागं जो आहे
तो छोटा आहे. ऍक्च्युली वहिनीला दाखवायला हवं होतं कटिंग करताना. आमचं जेवण झालं 2:30 ना, हा 3:30 मी शिवायला घेतले, होत 1.5 तासामध्ये. आज तरी आरामात एकच शिवले मी, ते आलेत म्हणून थोडासा ब्रेक घेतला मी. ते बोलतात तुमचं आमच्यामुळे नुकसान झालं. म्हणलं काय नाही होत असं. कशी दिसते आमची डमी? पदर खोचून घेतलाय. आणि हे दाखवते म्हणून पण ऑर्डर येत. आता हे बघितलं कुणाची ऑर्डर आली मग त्यांना तुम्ही व्हिडिओ कॉल ते करते. ह्या साड्यांचं कसं ज्यांचं असतं त्यांचं मला माप घ्यावं लागत नाही. आणि दुसऱ्यांचं कसं असतं, आता एखादं कोणी ऑनलाईन असेल तर त्यांना बोलावं ह्यांचे माप हे काय ह्याच्यावरती आलेलं असतात, ते लिहिलेलं असतं बघा इथं, त्याच्यावरती माप असतात, त्याच्यानुसार मग माझा तो वेळ वाचतो ना. म्हणजे ह्या साड्या लवकर होण्याचं कारण आहे. आता बघा आपण एखाद्या वेळेस गेलो आणि ती साडी लवकर नाही दिली ना, त्यात वेळ भरपूर जातो. हे असं लिहिलेलं असतं, उंची कमर हाईट हे येतं. ह्या कोण आहेत का आहेत मला काही माहिती नसतं. मग ह्या मापानुसार शिवते. म्हणजे माप घेताना त्यांच्याशी बोलताना तुमचा जो एक तास जातो, नंतर त्याला नंतर परत ट्रायल करतात तो एक तास, म्हणजे 2 तास तुमचे 2 ते 2.5 तास वाचतात. ऑनलाईन जे ऑर्डर येतात त्याचं मी दुकानात जाते, तिथं व्हिडिओ कॉल करते, तिथून दाखवते आवड ज्यांना आवडतात त्याप्रमाणे ब्लाऊज. ते ह्याचे ब्लाऊजेस नसतात पण कधी कधी होते भारी गडबड होते. ऑलरेडी कोणाचे कपडे घेतलेले असेल आणि हे वेळेवर आदल्या दिवशी पण आलं तरी 2 साड्या असल्या तरी मला 3-4 तास द्यावं लागतं ना. आहेत दोघी तिघे हाताखाली पण त्यांना पटकन जमत नाही एवढा. आणि आता 9वारीचं आहे, पुण्यात कसं आहे, पुण्यात पण पुण्याचे पण भरपूर ऑर्डर असतात. आणि ह्याचं बाळंतविड्याचं, बाळंतविड्यांचे खूप ऑर्डर आहेत. ते असतात 9वाऱ्यांचे असतात. मी ह्यांना आता बोलते, मी जो बाहेरून करते काम तर नको सांगता ते बस झालं घरातूनच कर बाई एवढं होतं. आज आमच्या त्यांची गडबड गडबड चालली थोडीशी. साडी इकडून तिकडं तिकडून इकडं काहीतरी बिघडल्यासारखं खेचलं गेलेलं पदार. ही जी साडी आहे बनारस आहे, मी वहिनीशी गप्पा मारत मारत हा शूट करत आहे तर ही थोडीशी फुलते. तर ह्या अशा पद्धतीची आहे. हे जे बॉर्डर मोठे असतात ते बऱ्याच जणांना वाटतं की ही साडीचा गेटअप कसा येतो, पण मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं दाखवते ही साडी छान दिसते. मला वाटतं एखादं व्हिडिओमध्ये मी स्वतः सुद्धा वेअर केलेले आहे ह्या पॅटर्नमध्ये. फक्त ह्याचा जो बॉर्डर आहे मागच्या काष्टाला ते छोटं काट वापरावं लागतं, कारण दोन्ही बाजूचे ते एका साईडला काट मोठं आणि एका साईडला छोटं असेल तर आम्ही छोटं जे आहे ते परफेक्ट असं त्याचं लुक येण्यासाठी त्या पद्धतीने करतो. हे विदाउट ब्लाऊज पीस आहे म्हणजे याच्यावरतीने. आणि ज्यांचे ऑर्डर असेल ब्लाऊज असेल तर ते कपडा घेऊन हे करतो. पण ह्यांचे ज्यांचे हे दुकानदाराशी डील असते त्यांचे शक्यतो ब्लाऊजेस नसतात, कारण ब्लाऊजमध्ये कसं माप घेणं आणि व्यवस्थित ते ब्लाऊज आलं तर ते हे होतं, नाहीतर ब्लाऊज बिघडलं तर आपलं सगळं हे चुकतं, ताल चुकतं. त्यामुळं ब्लाऊजचं जास्त हे ह्यांचे नसतातच माझ्याकडे. मला वाटत आहे कधीच त्यांचं एकही मला वाटत नाही की ब्लाऊज कधी दिले, पण माझ्याकडून जे ऑर्डर असतात ते विथ ब्लाऊजच असतात. तर आता ह्याला मी फिरवते. कृष्ण जन्माष्टमीसाठी प्रोग्राम आहे आणि ह्याच्यावरती त्यांनी ह्या कलरचं धोती सांगितलेलं आणि जॅकेट ह्या कलरचं, तर ते शिवून मी पार्सल पुढे पाठवलेलं आहे. कारण ते मुलांचे होते, त्यांचे फिटिंग बसतील की नाही साड्यांचं काय मला तेवढं टेन्शन नसतं. कशी वाटते हो साडी बघितल्यावर? सुंदर. बॅक कॅमेराने मी तुम्हाला हे दाखवते. ही साडी अशी आहे. कदाचित ह्याचे शॉर्ट व्हिडिओ मी टाकेन किंवा न टाकेन अपलोड, कारण हे मला अष्टमीचे जे त्या इमर्जन्सीमध्ये ह्या साड्या आलेल्या आहेत. हा जो खालचा काट आहे ना मी तुम्हाला सांगत होते पदराचा, हा जो आहे मोठा आहे आणि हे जे आहे एकदम छोटं आहे, त्यामुळे मागचा जो काष्ट आहे ना तो छोटा आलेला आहे. अजून 2 साड्या त्या साड्या मी तुम्हाला दाखवते. ती साडी झाली. ह्या दोन्ही साडी मी डम्मीला घालणार नाही, मी मला अशाच दाखवणार आहेत. हा कलर खूप छान दिसतो ॲक्च्युली. ह्याच्यामध्ये थोडंसं मला वाटतं चेंज वाटतो आहे कलर कॅमेराच्या ह्याच्यामध्ये, पण आहे हा टमॅटो रेडच आहे ना. हो हे अंगाला चोपून बसते. आता आमच्या डम्मी हे बघा, ह्या समोरच्या ज्या मिऱ्या आहेत ह्या टक केलेल्या नाही आहेत, पण हा एकदम प्लेट जे आहेत
इथून मला खूपदा विचारण्यात येते की तुम्ही ह्या टक करत नाही का, तर मी शक्यतो हे टक करत नाही आधी करायची, पण इथून जे प्लेट घेतो आपण ह्या जरा व्यवस्थित बसल्या तर इथं तुम्हाला टक करायची गरज पडत नाही। हा कॉम्बिनेशन पण छान दिसाय ना, मस्त दिसतात साड्या सगळ्याच दिसतात। वहिनीची साडी शिवून द्यायची, वहिनी अजून आम्हाला एकदा पण सांगितलं नाही शिवून द्या, फक्त ते बघितलं की मला हे आवडलं एवढं यांचं तुम्हाला मेसेज असत। हा असा पदर आहे आणि हा पण विदाऊट ब्लाऊज पीसच आहे। ह्याच्यामध्ये ब्लाऊजचं बऱ्याचदा तुम्हाला कन्फ्युज होतंय, तर काय करायचं आता ह्याच्यामध्ये जसे ह्या बुट्टे आहेत ब्रॉकेटवाले जे आहेत ते ह्या कलरचे परफेक्ट मॅचिंग घ्यायचं, आणि ह्याचा जो काट राहिलेला असतो तो काट लावून तुम्ही ब्लाऊज शिवायचा, म्हणजे त्याचा गेटअप खूप छान येतो। प्लेन शिवलं तर तेवढं ते दिसत नाही, म्हणजे उठून दिसत नाही, त्याचा लुक एवढा येत नाही। त्यानंतर दुसरी एक आहे अजाम, ह्या साड्या ऑलरेडी मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत पण त्याच परत आल्या, म्हणजे त्या हे केल्यानंतर। ह्या हा बनारसी पॅटर्न आहे पण हा नरम आहे, आणि ह्याचा जरा काट वेगळ्याच पद्धती आहे, थोडस वेगळं आहे ह्याची डिझाईन, म्हणजे हे जे डबल बॉर्डर आहे ना, तुम्हाला मी पदराचा दाखवते एक मिनिट। हा जो आहे ना तुम्ही हे बघू शकता, जे एकाच काटामध्ये दोन डिझाईन आहे, म्हणजे हा जो आहे येन बेकरी, हा जो आहे फुलांचा वेला वेलचा आहे, आणि हे साखळी डिझाईन आहे। तर ही अशी थोडीशी वेगळी आहे ह्याचा पदर। एक मिनिट, हा पदर मल्टी कलर, म्हणजे ह्याच्यामध्येच असं कलर वेगवेगळा दिसतो। वर्कवाले किंवा ह्याचे तुम्ही ब्लाऊज जेव्हा घेता रेडीमेड, त्यावेळेस हे जे पदरामध्ये डिझाईन आहे किंवा बॉर्डरला जी डिझाईन आहे ती मॅचिंग करा, तर त्याचा लुक येतो। नाहीतर साडी अशी, आणि अगर तुम्ही खूप हेवी वर्क केलं ब्लाऊजला तर साडीचा गेटअप जातो आणि ब्लाऊजच जास्त उठून दिसतो। हे बऱ्याचदा होतं, कारण तुम्ही हात पूर्ण भरलेले घेतलं, गळा पूर्ण मागचा भरलेला घेतला, आणि समोर डिझाईन असते। थोडंसं सिम्पल पद्धतीने तुम्ही डिझाईन केलं ना तर खूप परफेक्ट दिसते। खूप हेवी साडीवरती हेवी वर्कचा ब्लाऊज जास्त करून म्हणजे मी तुम्हाला रिफर करणार नाही, कारण त्याचे लुक खूप वेगळं जातं। पैठणीची साडी असेल आणि त्याच्यावरती बॉर्डर असेल, आणि त्या बॉर्डरवरती तुम्ही त्या बॉर्डरपेक्षा अगर त्याचा वर्क जास्त तुम्ही केला तर प्रॉब्लेम काय होतो, तो वर्क दिसून येतं, ती बॉर्डर दिसून येत नाही त्यामध्ये। तर ह्या तिन्ही साड्या झाल्यात दाखवून तुम्हाला, घाई आहेत त्यामुळे मी डमीला नाही घातलेलं आहे। ह्यातलं कुठलंही ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही माझ्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता। तर ह्याचे फोटो जन्माष्टमीचे ह्या साडीचे ज्या मुलासाठी हे केलेले ते आले तर मी थंबनेलला लावेन, नाहीतर नाही। तर चालेल, भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।